आपल्या पेंडुलमच्या डिलिंगला आणखीन थोडा वेळ लागणार शिवराम साहेब. कशा पाई? तुमचं म्हणणं मी सांगितलं पार्टीला. पार्टी म्हणाली की त्यांना विचार करायला थोडस वेळ हवाय, आणि तुम्हाला मी सांगितलं होतं असलं काही करत जाऊ नका म्हणून. तुम्ही काय हिंदी पिक्चर मधले अजित आहात का? मोना डार्लिंग, हमारे 30 करोड़ का डील फाइनल हो गया है. मायकल अभी सायकल लेके पहुंचता ही होगा वगैरे बोलायला काय असतंय? अहो आपण साधी माणसं आहोत. माझं आहे का, मी डील क्लोज करून टाका सरळ. पैसे घ्या, चोख कॅश, थोडे ब्लॅक थोडे व्हाईट, म्हणजे काय तुम्ही मोकळे मी मोकळा, दादांचा लोलक मोकळा, काय असतंय? कुठ्या ए कुठ्या, म्हणजे आमच्या दादाला मी तुम्ही येणार असंच सांगितलं असतं का? नको असं बोलू. मला किती वेळा सांगितलं नको त्या सैतानच. आय मीन महात्म्याचं नाव घेऊ. मला खूप भीती वाटते हो. कधी कधी असं वाटत कधीतरी मी अचानक रात्री झोपेत न उठेन आणि माझ्या छातीवर हे बसलेले असतील खंडागळे वंजाळ असं करत. प्लीज प्लीज, मी तुमच्या पाया पडतो. हवं असेल तर पण त्यांचं मी खरंच तुमच्या पाया पडतो. हे बघा हे बघा हे बघा, मी खरंच नका तुमचं नाव घेऊन जाऊ. येऊ का शिवराम शेठ? पेन 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 पडलंय माझं. पेन पेन मिळत नाहीये तर म्हटलं कुठे जाऊन ते पेनचं काय एवढं. बाकी काय म्हणता कार्यकारी? उत्तम. तुमचं काय चाललंय शिवराम साहेबांच्या कृपेने? मग काय कारकारी, कसं काय येणं केलं? एका महत्वाच्या विषयावरती तुमच्याशी बोलायचं होतं, पण मला वाटतं तुम्ही फार बिझी दिसता. आपण नंतर बोलू या विषयावरती, फक्त वेळ ठरवून घेऊया. जे जे बोला की आताच राव. नाही तर काय, यांना काय काम आहे? म्हणजे आता समोरासमोर हात तर बोलून घ्या ना काय ते. हा बोला बोला बोला. अहो पुंजे आपलाच माणूस आहे. आपलाच माणूस आहे म्हणजे काय काय, म्हणजे देवराम खंडागळे ट्रस्टचा ट्रस्टी या नात्यानं मी कळलं. तुम्ही बोला. ठीक आहे शिवराम शेठ, आपण लोकजागृती नावाचं दैनिक चालवतो ज्याच्या महाराष्ट्रभरात आणि गोव्यातून 17 आवृत्त्या निघतात. त्यापैकी 7 आवृत्त्यांना सुरू होऊन अजून वर्षही झालेले नाही, पण आत्तापासूनच त्यांची हालत फार वाईट आहे. खरं तर आत्ता येताना मी आपल्या सीएला बरोबर घेऊन येणार होतो, म्हणजे त्यांनी आपल्याला नेमका कुठे आणि कसा तोटा झालाय आणि आपल्या डोक्यावरती नेमका किती कर्ज आहे हे व्यवस्थित त्यांनी तुम्हाला समजावून सांगितलं असतं. मी एवढंच म्हणेन, काही ठिकाणी गेल्या 3 महिन्यांपासून आपल्या माणसांना पगार मिळालेले नाहीयेत, बरीचशी बिलं थकलेली आहेत. क्रेडिटर्स फक्त देवराम खंडागळेंचं नाव पाहून लांडग्यांसारखे अजून तुमच्यावर तुटून पडलेले नाहीयेत. आपलं सर्क्युलेशन, निर्भीडशी असलेली आपली स्पर्धा, या विषयावर खरं तर मला आता काही बोलायचंच नाही. फक्त एवढंच सांगतो, आपलं सर्क्युलेशन याच वेगाने जर घसरत राहिलं तर निर्भीडचा स्पर्धक म्हणून घेण्याची लायकी आपली उरणार नाहीये. कारण मर्सडीज गाडी आणि सायकल यांच्यात कधीही स्पर्धा होत नसते. मला माहिती आहे खंडागळेंचे आणखीन बरेच धंदे आहेत, त्यामुळे एक लोकजागृती बंद पडला तर तुम्हाला फारसा काही फरक पडणार नाही, चांगलं माहिती मला. पण मी आणि माझ्यासारखे अनेक शेकडो लोक यांचं पोट या पेपरवरती अवलंबून आहे, तेव्हा आता हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहे खंडागळे. मग आम्ही काय करायचं? काय प्रश्न यांचं? बरोबर आहे यांचं, यांनी काय करायचं? मी परिस्थिती तुमच्या समोर ठेवलेली आहे, आता भराभर निर्णय घ्यायची गरज आहे. अरे पण इतके दिवस काय झोपला होता की काय? आणि म्या म्हणतो ही परिस्थिती उभी राहिलीच कशी? तुमचे थोरले बंधू जिवंत होते तेव्हापासून सतत घसा पडो शंक करत होतो मी खंडागळे, पण त्यावेळी त्यांना वेड लागलं होतं त्यामुळे त्याचा काही परिणाम झालाच नाही. आणि जेव्हापासून तुम्ही त्यांच्या गादीवर बसला तेव्हापासून वेळोवेळी मी तुम्हालाही सावध करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही सतत कानाडोळा केलात. हे बघ ये कारकारी, मला शहाणपणा शिकवायची गरज नाही, समजलं ना? काम जमत असेल तर राहा, नाही तर सोडून गेला तरी चालेल. कधीच गेलो असतो, कधीच गेलो असतो खंडागळे.
पण तुमच्यासारख्या ऐत खाऊ आणि निर्बुद्ध माणसाच्या हातात मी माझा पेपर देणार नाही. अहो, या पेपरसाठी सगळं आयुष्य खर्ची घातलंय मी, आणि तुमच्या वागण्यामुळे मला इथून जावं लागलंच ना, तर मी असा तसा जाणार नाही खंडागळे. चक्रीवादळात सापडलेल्या मांजरासारखी अवस्था होईल तुमची. म्याव करायला तोंड उघडलं तरी आवाज नाही फुटायचा. तेव्हा लक्षात ठेवा, जे काही निर्णय घ्यायचे ते लवकरात लवकर घ्या आणि ताबडतोब मला कळवा. आणि निर्णय घ्यायची जर कुवत नसेल तर ज्यांना थोडं कळतं त्यांचेही सल्ले घ्या. येतो मी. येतो गुंजन. हो, बाय बाय, हॅव अ नाईस डे. हरामखोर, बघा ना, नाहीतर काय, तोंडावर बोललं तुम्हाला. त्या खंडाकडे साहेबांना समोर कसा अगदी गरीब गाय होऊन असायचा हा माणूस, आता शिंग दाखवतो तुम्हाला म्हणजे काय. फुल एकदम भादरवूनच टाकली तुमची बिनपाण्याने. ऐत खाऊ निर्बुद्ध असं म्हणाला तुम्हाला, मूर्ख हे नाही म्हणाला हे नशीब तुमचं. गुंजाळ, बरं येतो मी, मला लेट झालाय. बाय बाय, हॅव अ नाईस डे. डॉक्टर, तुम्ही आम्हाला बोलावलं होतं. हो. मग बोला. मी तुम्हाला काही सांगण्यासाठी इथं बोलावलंय. डॉक्टर, काय झालं माऊला? एनी न्यू डेव्हलपमेंट? नाही, नो न्यू डेव्हलपमेंट. असं आहे, आम्ही डॉक्टर असलो तरी आधी माणूस आहोत. आम्हालाही दुःख होतं, पण शेवटी कसं आहे, व्यवहाराचा विचार करावा लागतो, जगराहाटी सांभाळावी लागते. तुम्हाला काय म्हणायचं डॉक्टर? तुम्ही तिचे दोघेच नातेवाईक आणि कोणी नाही, आय मीन तिचे वडील वगैरे. वडील आहेत पण ते परदेशात असतात. तुम्ही काय झालं ते मला सांगा. नाही, असे डिसिजन पुरुषांनीच घेतलेले बरे असतात. काय म्हणायचं तुम्हाला डॉक्टर? व्हॉट आर यू सजेस्टिंग? डॉक्टर, मी दोघीही स्वतःच्या पायावर उभे आहोत. आमचे डिसिजन घ्यायला मी समर्थ आहोत. आळंदीवर एखादं ऑपरेशन करायचंय का? मी सही करते. नाही हो, गेले कित्येक दिवस ती लाईफ सपोर्ट सिस्टीमवर जगते आणि सलाईनमुळे तिच्या पोटातली अन्नाची गरज भागवली जाते आणि ऑक्सिजनमुळे तिला हवेचा पुरवठा होतोय. सो क्लिनिकली शी इज अलाय, पण ती एक कणही रिस्पॉन्स देत नाहीये. मी तुम्हाला सांगायला नको, पण तुमचा पैसा पाण्यासारखा खर्च होतोय. त्याची काळजी तुम्ही नका करू डॉक्टर, पैसे भरायचेत का? नाही नाही, मी काय म्हणतोय ते लक्षात घे. आपल्याला जे काही उपाय करायचे होते ते सर्व करून झाले, आता आणखी काही करण्यासारखं नाहीये. ओ, सो यू सरेंडर. ठीक आहे, तुम्ही तिला डिस्चार्ज द्या, मी तिला घरी सांभाळी. नाही हो, तसं करता येणार नाहीये. शी विल नॉट सर्वाइव्ह आउटसाइड. तुम्हाला जे काही म्हणायचंय ते तुम्ही म्हणत का नाही या डॉक्टर? फॉर गॉड सेक. माझं म्हणणं एवढंच आहे की कदाचित ते कधीतरी शुद्धीवर येईल, काहीतरी चमत्कार घडेल. ठीक आहे, वाट पाहायची तयारी आहे माझी. ऐका, या कोमात असण्याच्या काळात त्याच्या ब्रेन सेल्सना डॅमेज झालं असण्याची शक्यता आहे. आय मीन, मी एक शक्यता बोलून दाखवतोय. त्यामुळे काय होईल? काही होईल, ब्लाइंड होईल, पॅरालिटी होईल, किंवा आयुष्यभर तिला व्हेजिटेबल बनून जगावं लागेल. डोंट से दॅट, डोंट यू एव्हर से दॅट अगेन. माझ्या माऊला मी जपेन तिला. मी अगं, असं होईलच असं नाहीये. ते काय म्हणताय ते ऐकून तर घे. काय ऐक? अगं, ते माऊला मारायला सांगतायत, कळत नाहीये का तुला? They want to remove her life support system.
डोक्यात शिरतंय तुझ्या काही? नो, हे कधीच होणार नाही. मी माझ्या माऊला मरू देणार नाही. मना प्लीज ऐक ना. यू जस्ट शट अप. हे मला मान्य नाही, कधीच नाही. ते चिडलंय पण मला नाही त्याचा राग आला. सुरुवातीला अशीच रिएक्शन असते. त्यांना समजायला थोडा काळ लागेल. तुम्ही समजावं त्यांना. अहो, आपल्याला आपलं आयुष्य असतं. किती दिवस आपण कळलं. तुम्हाला काय म्हणायचं मला कळलं. असा माझ्या बाजूला गुरख्यासारखा उभायस, जा जाऊन बस तिकडे. झालं का असं? का ज्यांचं करायला जावं भलं त्यो म्हणतोय. माझच खरं सच्चाईची दुनियाच राहिली नाही माझ्याशिवाय. का आता काय झालं? त्या बाईसाहेब केव्हा बी बाहेर येऊ शकतात. आणि त्यांनी जर तुला पुन्हांदा पाहिलं ना हे टाईप करताना तर तुझी काही खैर नाही बघ. नाही ते झालं कालच. या बाईला कुठून आणलंस? हिला हिचा पगार देऊन चालती कर वगैरे वगैरे. काल झालोय नेमका. काल मी नव्हतो ना. मला पाहायला मजा आली असते. मजा? मग पाय लटपटत होते माझे. मी काय म्हणतो, या पोरीला ठेवून घ्यायची तुझी इच्छाच कशी झाली? अरे मग आणखीन काय बघून ठेवणार आहे? टायपिंगचा स्पीड चांगला होता, कम्प्युटर सुद्धा येत होतं, चांगला एक वर्षाचा एक्सपिरियन्स होता तिला. आता काय तिच्या घरी जाऊन तिच्यावर कसे संस्कार झाले ते बघून ठेवणार का? तू पण कमाल करतोस. नाना मी आपलं सहजच बोललो ग. आता तुझी परवड झाली की नाही? नेमकं काय माझं टायपिंगचा घोळ नाही येत असा. मला येतंय टायपिंग पण माझं स्पीड जरा एक दोनच आहे. बघ तुला मला खरोखरच मदत करायची इच्छा आहे का? म्हणजे काय मनापासून मदत करायची? हा मग जा जाऊन तिकडे बस आणि तोंडाला कुलूप लावून बस. हा इथे गप्पा मारत बसतोस आणि माझा स्पीड कमी होतो. मग केवढं टाईप करायचंय? कोण करणार ते? मी करू. तू पुन्हा आलीस? आज काय आणलंयस? काही आणलं नाही. मीच आले नोकरी मागायला. नोकरी मागायला? तानाजी ही श्रिया, काल हिनेच काम केलं सगळं. मी ओळखतो गेलना. ओळखतो म्हणजे कसं आहे, ताईसाहेब बसले होते ना गाडीमध्ये, त्या म्हणत होत्या श्रेया आली नसती तर कुणी काम उरकलं असतं. म्हणजे सारखं श्रेया श्रेया असं 5-10 वेळा म्हणल्या त्या, म्हणून मला नाव ओळखीचं आहे. ओ याच का त्या? आणि श्रेया हा तानाजी मॅडमचा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड. बाकीचं काही कळलं नाही मला, पण मी मॅडमचा ड्रायव्हर आहे बरं का. हे मॅडम वगैरे सगळं तुझ्या समोर? इतर वेळी काही बोलत असतो का त्यांना? लहानपणापासून ओळखतो ना. आणि काय ग, तुला काय मॅडमना भेटायचंय का? हो. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड, तू इथे कशी काय? नोकरी मागायला आले, स्टेनो सेक्रेटरी टायपिस्टची. कमाल आहे. पण तुला कशाला? मलाही कुठेतरी नोकरी करायचीच आहे, म्हटलं तुमच्याकडे का नको. मी तापट आहे. तापट म्हणजे डोसकं एकदम गरकन असे. तानाजी मी काय खोटं बोललो का? खोटं बोललो का? सरळ साधी पोरगी आहे ती. उद्या त्रास कोणाला होणार? हिलाच होणार की नाही? आणि हिला त्रास झाला की ती रडणार, आणि रडली की त्रास मला होणार. आणि मला हिची समजूत घालावी लागणार ना. म्हणजे समजा त्रास त्रास त्रासच होणार की नाही? है की नाही? म्हणजे मला पोरलं सगळं दिसते. नीताचं काय झालं? म्हणजे काय या समजांना अंधारात ठेवण्यात पॉइंट काय? काय पोरी? तानाजी तू असंच बडबडायला लागलास तर एक दिवस मी माझी मलाच घाबरायला लागेन. चल श्रिया. फार बोलतोस हा तानाजी. खोटं बोलतो का? काही खोटं बोलतो का मी? आहेत की नाही त्या तापट? अरे हो, म्हणून मॅडम राक्षस आहेत का? प्रेमाने बोलतात रे त्या. हा चुकलं की ओरडतात, पण बरोबर केलं ना काम की शाबासकी सुद्धा देतात. मी गेले का पळून? नाही. मी काय म्हणतोय, पण तापट आहेत की नाही त्या? गुणाचे आहेत. हो,
पण म्हणून त्या श्रेया समोर असं बोलायचं का? सॉरी म्हणून येऊ का? बस फार बोलतोस तानाजी तू, गप्प बस. नाही मला काय दिवसात ना हजार वेळा सॉरी म्हणतो, एकदा अजून म्हणतो, त्याला काय येतात का काय द्या. गुड. अरे वा, बऱ्याच गोष्टी केल्यास की तू. प्रत्येक सुट्टीत नवीन गोष्ट शिकायची असा आमच्या बाबांचा नियम आहे. मग काय, सिव्हिल डिफेन्स पासून ते रायफल शूटिंग पर्यंत अनेक गोष्टी शिकून घेतल्या. गुड, व्हेरी गुड. बरं मला आता असं सांग, मी तुला कामावर का ठेवावं? कारण आहेत. एकतर मला तुमच्यासोबत काम करायला मनापासून आवडेल, कारण मला तुमच्याविषयी आदर वाटतो आणि आपल्या एम्प्लॉयर विषयी आदर असलेले एम्प्लॉई जास्त चांगल्या प्रकारे काम करतात. आणि दुसरं म्हणजे मलाही तुमच्यासारखं वकील व्हायचंय. ओ माय गॉड. म्हणजे इच्छा आहे, होईन का नाही माहित नाही. होशील होशील, नक्की होशील. प्लीडिंग पॉवर चांगली आहे तुझी. तू शिकतीस ना पण? हो, टीवायला आहे. मग कॉलेजला नाही जावं लागत? अपेक्षा असते तशी, पण मोस्टली टीवायला आलेली मुलं त्यांचा अभ्यास स्वतः करू शकतात आणि त्यातून मी आर्ट्सला आहे, सो नो प्रॉब्लेम. पण मला आहे. तुझ्या वडिलांना फोन करून विचारावं लागेल. माझ्याकडे काम करण्यासाठी तुमची मुलगी कॉलेजला दांड्या मारणार आहे, चालेल का? हो चालेल, विचारा तुम्ही. आणि तो तानाजी म्हणाला त्याप्रमाणे मी खूप चिडते, म्हणजे इच्छा नसते, पण कामाचं प्रेशरच एवढं असतं की एखादं साधंसं काम कुणी चुकीचं केलं की मला प्रचंड राग येतो, आणि तीच चूक पुन्हा पुन्हा केली तर मला खूपच राग येतो. काय, प्रत्येकाने प्रत्येकाचं काम व्यवस्थित करावं, चोख करावं, ही माझी अपेक्षा असते. मी माझं काम बरोबर करेनच, पण चुकले तर ओरडा तुम्ही, मला चालेल. ओके, पगार तुम्ही द्याल तो, श्रमापेक्षा कमी पैसे देणार नाही याची खात्री आहे मला. होणार होणार, तू नक्की वकील होणार. बरं, मी त्याला जाऊन भेट. ती सुद्धा गिरगावात कुठेतरी राहते, तुमची छान मैत्री होईल आणि समजावेल ती तुला काम. निघाता. कधीपासून येणार आहेस? उद्यापासून. का, आत्ता काही दुसरं काम आहे? नाही, कुठेच नाही. मग चला आत्तापासूनच सुरुवात करा. आत्तापासून? गो गेट लॉस्ट. थँक्यू मॅडम. ऑल द बेस्ट. थँक्यू.